हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू PHEP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स, आज अपन PE4 हेल्थ एजुकेशन एंड फिजिकल एजुकेशन आरोग्य योग आणि शारीरिक शिक्षण यातील आपला युनिट नंबर फर्स्ट हेल्थ एजुकेशन। तर हेल्थ एजुकेशन या युनिटमधील 1.3 अभ्यासणार आहोत शरीर व्यवस्थेचे आकलन। यातला आपला नेक्स्ट पॉइंट आहे शारीरिक सुदृढता। तर बघा, शारीरिक सुदृढता म्हणजे उत्तम आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीसाठी अनमोल संपत्ती आहे। उत्तम आरोग्य असणारी व्यक्ती सदैव चैतन्यशील आत्मनिर्भर असते। अशी व्यक्ती जीवनातील विविध प्रसंगांना क्रियाशीलतेने व आत्मविश्वासाने सामोरी जाते। शारीरिक सुदृढता, निरामयता आणि तंदुरुस्ती हे उत्तम आरोग्याचे महत्त्वाचे घटक आहेत। शारीरिक सुदृढता म्हणजे पूर्ण जोशाने उत्साहाने काम करू शकण्याची क्षमता होय। ही क्षमता शरीरातील रुधिराभिसरण संस्था, दमश्वास संस्था आणि स्नायूंवर अवलंबून असते। निरामयता म्हणजे शरीराची रोगविरहित अवस्था होय। दीर्घकालीन सुदृढता आणि निरामयता म्हणजे तंदुरुस्ती होय। थोडक्यात, शारीरिक सुदृढता हे व्यक्तीच्या आरोग्याचे महत्त्वाचे निदर्शक आहे। यातला आपला हाडे हा पॉइंट आपण पाहणार आहोत। मानवी शरीरात निरनिराळ्या आकाराची हाडे आहेत। त्यांच्या सवयी, त्यांच्या लांबी, रुंदी व जाडी यावरून त्यांचे वर्गीकरण केले आहे। मानवी शरीरातील हाडांचे प्रकार आपल्याला सांगता येईल। पहिला आहे लांब हाडे, दुसरा प्रकार आहे आखूड हाडे, चपट हाडे, अनियमित आकाराची हाडे, बियासारखे हाडे, कवटीसारखे व चेहऱ्याची हाडे। आता आपण हाडांची कार्य नेमकी काय आहे ती समजून घेऊ। फंक्शन्स ऑफ बोन्स। तर पहिलं कार्य आहे तोल सांभाळणे। तर शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्त्वाचे कार्य हे हाडे करत असतात। नेक्स्ट पॉइंट, शरीराला आकार व आधार देणे। त्यानंतर नेक्स्ट कार्य, हालचाल करणे। त्यानंतर संरक्षण करणे, रक्तपेशींची निर्मिती करणे, क्षारांचा साठा करणे, अस्थिस्नायूंना चिकटण्यासाठी जागा निर्माण करून देणे, निर्जंतुकरण करणे। नेक्स्ट पॉइंट आता स्नायू। मांसतंतूचा एखादा समूह ज्या सूत्रल गात्राच्या मध्यस्थीने हाड, त्वचा व दुसरा एखादा अवयव यास धरून राहतो त्यास स्नाव असे म्हणतात। स्नाव पसरट असला पाहिजे, त्यास पटस्नाव किंवा अस्थिस्नाव म्हणतात। अशा प्रकारे मांस समूह त्यांचे स्नाव मिळून स्नायू बनलेला असतो। मानवी सांगाड्यास चिकटून असलेला तंतुमय मांस समूह व त्यांचे स्नाव म्हणजेच स्नायू होय। नेक्स्ट पॉइंट आपण स्नायूंचे कार्य समजून घेऊ। फंक्शन्स ऑफ मस्क्युलस। अन्नाचे पचन व ऊर्जा किंवा शक्ती निर्माण करण्यास मदत करणे। नेक्स्ट पॉइंट, अंतर इंद्रियांची हालचाल। त्यानंतर ताठपणा। नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत सांधे, जॉइंट्स। जेव्हा दोन किंवा तीन हाडे एकमेकांजवळ येऊन त्यांची स्नायू बंधनामुळे जुळणे होते असा जुळणीला सांधा म्हणतात। हाडांच्या सामान्य दुखापती। आता हाडांच्या सामान्य दुखापती नेमक्या कोणत्या आहेत ते आपण समजून घेऊया। अस्थिभंग, हाड मोडणे, कोणत्याही क्षुल्लक कारणाने घडणाऱ्या किरकोळ अपघातापासून मोठ्या स्वरूपाच्या अपघातापर्यंत साधारणतः उद्भवणारी समान समस्या म्हणजे अस्थिभंग होय किंवा हाड मोडणे। शेवाळावरून पाय घसरून किंवा सतरंजीत पाय अडकून पडणे यासारख्या क्षुल्लक कारणाने देखील अस्थिभंगाची घटना घडू शकते। कारण कोणतेही असले तरी अस्थिभंग झालेल्या रुग्णास
तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. हे उपचार अस्थिभंगाच्या स्वरूपावरून अवलंबून असतात. तर काही प्रकार आहेत अस्थिभंगाचे, ते आपण समजून घेऊया. पहिला आहे साधा अस्थिभंग. तर या प्रकारात शरीरात आतल्या आत हाड मोडते. त्यानंतर नेक्स्ट सव्रण अस्थिभंग. या प्रकारात जखम होते. इतकेच नव्हे तर मोडलेले हाड शरीराबाहेर येते. त्यानंतर अंतर्घटित अस्थिभंग. या प्रकारात 2-3 ठिकाणी हाड मोडते. त्यानंतर विखंडित अस्थिभंग. या प्रकारात जोरदार आघातामुळे हाडाचा भुगा होतो. त्यानंतर अपूर्ण अस्थिभंग. हाडांची पुरेशी वाढ न झालेल्या कोवळ्या वयातील मुलांमध्ये अपूर्ण अस्थिभंग होतो. या प्रकारात कोवळे हाड खेचले किंवा ताणले जाते. त्यानंतर उपद्रवयुक्त अस्थिभंग. या प्रकारात हाड मोडतेच, शिवाय मोडलेल्या हाडास पीळ पडतो, त्यामुळे रुग्णास जास्त त्रास होतो. अस्थिभंगाची लक्षणे. अस्थिभंग ही समस्या शक्यतो शरीरांतर्गतच होते. अशा वेळी अस्थिभंग झाल्याचे प्रत्यक्ष दिसत नाही तर तो ओळखावा लागतो. अस्थिभंग झाला असल्यास साधारणतः काही लक्षणे दिसून येतात. ती म्हणजे अस्थिभंग झालेल्या जागी रुग्णाला कधी कधी कटकट आवाज येतो. त्यानंतर त्या अवयवांचा आकार बदलतो, तसेच सूजही येते. त्या भागात खूप वेदना होतात आणि त्या भागाची हालचाल करणे अशक्य होते. तसा प्रयत्न केल्यास कधी कधी कटकट असा आवाज येतो. तर धन्यवाद. नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.